एक रस्ता असा आहे जिथे 40 लोक रात्री पण पडून जायची, दिवसा पण पडून जायची, मुंबई सुरत, त्या रस्त्याची एकदा क्वालिटी ह्या सरकारने चेक करावी आणि मग तसा रस्ता बनला. चला धावता येतं, तिथून गुवाहाटीला पण जाते. रस्त्याची खूपच धास्ती ठाकरे आदित्यजी ठाकरेने घेतलेली आहे. जे काही थोडेसे शिल्लक सेनेमध्ये आहेत त्यांना त्या रस्त्याचा वापर करायला लागू नये. गेले, संपला आता विषय तुमचा, गेले तुम्ही. याच प्रश्नाच्या अनुषंगाने माझ्या एक दोन स्पेसिफिक सूचना आहेत. एक, जसं सन्माननीय विरोधी पक्ष नेते म्हणाले होते की जसं आता हायवेवर आपण बघत असाल की गाड्या जसं चालू जातात, नुसतं हायवेवर नाही तर शहरांमध्ये देखील आता पेट्रोलिंग खूप कमी आहे. ट्रॅफिक आपल्या पण मतदारसंघात असेल, माझ्या पण मतदारसंघात, म्हणजे शहरी भागात देखील रॉंग साईड ड्रायव्हिंग वाढलेलं आहे. सिग्नल तोडण्याचे आपण बघता इन्सिडेंट्स वाढलेले आहेत. ह्याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे, नाहीतर हे ऍक्सिडेंट्स वाढत राहणार. तसंच हायवेवर जर आपण बघितलं तर लेफ्ट राईट वर आपण बघतो हेवी व्हेकल्स असतील, लाईट मोठे व्हेकल्स असतील, कुठची शिस्त न पाळता गाड्या चालवल्या जातात. ह्याच्यावर नुसतं इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स नाही, ह्याच्यावर नुसतं अकाउंट मधून पैसे जाणं नाही, तर तातडीने तिथे जर आपण ऍक्शन पोलिसिंगची घेतली नाही तर हे विषय वाढत जातील. कारण तशी भीती तशी कोणाला राहिलेली नाही, कारण तो जो काही पेनल्टी असते ही फार छोटी आहे. 50 रुपये 100 रुपये कोणाच्या खात्यातून गेले तर तसं त्यांना कळत देखील नाही की खिशाला जास्ती फरक पडत नाही. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आताच मंत्री महोदयांनी ज्या MSRTC खात्याचा आता उल्लेख केला आणि ज्याच्यावर मला वाटतं चौकशी वगैरे लावतात ते, असं त्यांनी उल्लेख केला. एक महत्वाची गोष्ट आहे की मुंबई पुणे हायवे जर असेल, जर आपण बघाल तर लोणावळ्याच्या पाशी एस ब्रिज आहे, तिथे अजूनही लाईटची काही सुविधा नाहीये, तिथे ऍक्सिडेंट्स खूप मोठ्या संख्येत होऊ शकतात, खास करून धुकं असताना. असे जेव्हा हायवे बनवले जातात तेव्हा टनेलमध्ये आपण बघाल, मुंबई पुणे हायवेवर देखील मी अनेक वेळा सूचना केलेली MSRTCला, 2-3 मंत्री महोदयांना नेऊन तिथे दाखवलेलं की टनेल मधले लाईट हे फारच एकदम दिमदिमित आहेत, कुठेही त्या लाईटला काही अर्थ राहत नाही. म्हणजे एखादा व्यक्ती दुपारच्या उन्हात गॉगल घालून जातो, गाडी चालवतो, टनेलमध्ये गेल्यानंतर गॉगल काढायला लागतो, तिथे देखील धोका होऊ शकतो, ऍक्सिडेंट होऊ शकतं. अध्यक्ष महोदय, महत्वाची गोष्ट हीच आहे, सांगण्याची गोष्ट हीच आहे की हे सगळे ऍक्सिडेंट टायर फुटण्याच्या गोष्टी असतील किंवा कुठच्याही स्पीड लिमिटची गोष्ट असेल, हे स्पीड लिमिटवर किंवा सरकार काय ठरवतं, VJTI काय ठरवतं, IIT काय ठरवतं ह्याच्यावर नसतं, पण टायर आणि सिमेंट आहे की ऍस्फॉल्ट मॅस्टिक आहे ह्याच्यावर ठरवलं जातं. आणि म्हणूनच माझी एक सूचना अशी आहे, रस्ते बनवताना प्रश्नावर येतोय मंत्री, तुम्ही काळजी आहोत, घाबरू नका. एक सूचना माझी अशी आहे, बघा आता ही पट्टे का सरकारला, आत्ताकडे मागच्या 2-3 महिन्यामध्ये एक रस्ता असा आहे जिथे 40 लोक रात्री पण पडून जायची, दिवसा पण पडून जायची, मुंबई सुरत, त्या रस्त्याची एकदा क्वालिटी ह्या सरकारने चेक करावी आणि मग तसा रस्ता बनला. चला, धावता येतं, तिथून गुवाहाटीला पण जाते. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य श्री आदित्यजी ठाकरे यांनी माननीय विरोधी पक्षनेते महोदयांनीच मांडलेले प्रश्न रिपीट केले की रोड शिफ्टीसाठी काय करणार, लेन कटिंग साठी काय करणार, दंड कसा करणार, स्पीड कंट्रोल कसा करणार, त्यामुळे मी माननीय विरोधी पक्षनेते महोदयांना दिलेलं आहे, तेच त्यांना या ठिकाणी माझं उत्तर आहे. आणि सुरतच्या रस्त्याची खूपच धास्ती ठाकरे आदित्यजी ठाकरेने घेतलेली आहे. जे काही थोडेसे शिल्लक सेनेमध्ये आहेत त्यांना त्या रस्त्याचा वापर करायला लागू नये. कुठेतरी काळजी आता पुढे. भुजबळ साहेब बोला आणि सन्मान, भुजबळ साहेब बोला, अध्यक्ष खाली बसा, बाकीच्यानी खाली बसा, भुजबळ साहेब बोला. आपण अध्यक्ष महोदय खाली बसा. चला अर्धा तास झाला आपण प्रश्नाचा प्रस्ताव केलाय, लक्षवेधीचा प्रस्ताव झाला, बसा आता. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आपण विधानसभेचे अध्यक्ष आहात, शंभूराज देसाईंना मंत्री म्हणून उत्तर देण्याचा जरूर अधिकार आहे. माझं म्हणणं असं आहे की सभागृहातलं पण वातावरण व्यवस्थित राहण्याच्या करता आता सन्माननीय तरुण सहकारी आदित्य ठाकरेंनी काही प्रश्न विचारला, त्याच्याबद्दल तेवढं उत्तर दिलं, त्याच्यात पुढे आणखीन काहीतरी प्रश्न वाढवायचे. माझी शंभूराज देसाई, आपण सिनियर आहात, आपण सिनियर आहात, काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. जबाबदारी सत्ताधारी पक्षाची. चला बसा खाली बसा, मंत्री महोदय खाली बसा. भुजबळ साहेब चालू करा. अध्यक्ष महोदय, आता काय चला, भुजबळ साहेब चालू करा. अध्यक्ष महोदय, 12
8 ऑक्टोबर 2022 हरकत आहे का तुमची? बोला बोला गुलाबरावजी बोला। माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो प्रश्न विचारला तोच प्रश्न आदरणीय आदित्य साहेब ठाकरेंनी विचारला। सुरतचा प्रश्न, गुवाहाटीचा प्रश्न, स्कोपच्या बाहेर आहे, स्कोपच्या बाहेर आहे, पुढे जाऊया। यांना जर डिबेट करायची आहे ना, यांना जाऊ, मातोश्रीचे रस्ते कसे होते तपासून बघू, आपण तपासून बघू, गरज नाहीये। तुमच्या प्रश्नाला आम्ही उत्तर दिलं, त्या उत्तरावर तुम्ही विचारा ना, तुम्ही सुरत कसे गेले, गुवाहाटी कसे गेले, गेले संपला आता विषय तुमचा, गेले तुम्ही बोला।